पोरग झालं ना आख्या पाहुण्याला फोन हे ना मला पुण्याला काही पुरस्कार द्यायचं तो काजू कोणाला जमलं नव्हतं तुला एक जण जमलं तुला एकच झालं तर केवढं कौतुक फार व्हॉट्सअपच फेसबुक पॅक केलं मुलगा दात वाचवायला लागलं का टेस्ट असला पोरग तुला हंटाने टेस्ट असला तुम्ही ना पोरे पहिला गेला म्हणजे तू काही परा काम केलं एअर खंड काही लोक म्हणतात मला गावाने ग्राम पंचायत सदस्य पैसे किती गेले ती द्याली मार लाख अरे तो तू सदस्य लावाय तुला गावाने निवडून नाही निघलं गावाने तुला इकात घातलंय सगळ्या पडलेल्या मताला पैसे ना भाग काय फुली पहिली कळत तुला असे होते हे माझ्या गावाचं प्रेमी मी दूध पाणी झालं ते पण प्रेम झालं संसार करणं परमार्थ नाही संसारात परमार्थ नाही आपण नसलेलं का म्हणतात आपण ज्या झाडाचा आधार घेतला ते झाडच चुकीच आहे आता एकच उत्तर द्या लिंबाच्या झाडाचा कोणता अवयव कोण आहे सर्व झाडच करू मग लिंबाचं झाड म्हणजे संसार त्यात काय खरंय बायका पोरत ही सगळी ना बाळाची तुले पण बायको आहे कोणत्या बायने नवरे सगळी उडी टाकली कोणत्या प्रिय केलं सांग प्रिय शिल्पाशी घेतली हे सगळं म्हणायला आहे आम्हाला काहीच नाही हे फक्त देवाचं नाव सत्य आहे बाकी सगळं लावार आहे काही लोक म्हणजे हे नाही नाही काही लोक म्हणतात समाजाचं माझ्यावर प्रेम आहे तुझा मेंदू चेक करून घे लोकांनी बाप उचलून आपण लग्न प्रेम घेतली अरे हे सगळे दिशा होते उत्तर परत मी नाही का हे म्हणजे घुसलोय आपण घुसले बा कसं त्या झाडाचा आधारच चुकीत आहे आता ओबी ऐका भिंतीवरच चित्र सुंदर आहे पण भिंत आहे त्यावर ए भिंत पडली की चित्र तसं तुम्ही आधार जो घेतलाय तो देव असून आधारच नाश का घेतलाय संसाराचा आणि संसार हे झाडच मुळात कडू आहे त्यामुळे सुख असायचं काही कारण ते कळू दे त्यात काय संसर्ग त्यात काय कळू दे साखर कशाने घातली तर बोलायचे कारण कसं घालत कडूचे मिरची कशी घाली तर तिकडे देते मीठ कसं घालत कारण देते किती बांध पडलं तर बरं तर काय बांध बांध पडलं म्हणजे तू काय मोठा गावा कोणतं वावर सगळे वारवली कुठा बांध करून काय उपयोग ते कोणी नको पटवारी इकडी तो काय जगमाराय कोरली काय तू घरून काय केलं दुधात पाणी घातलं काय उपयोग झाला पण तुला लाईफ करून हल्लं काय असं काय पाय घरून केलं मग काही लोक म्हणते त्यानं प्रगती केली काय वांग प्रगती केली बापाची इकडे जी शिली घेतला प्रगती अरे ज्या माणसाच्या घरात माळ आहे मुखात ना मी त्याचा परमार्थ समज हे काय संसर्ग परत नीट आहे का कारण ते झाड कसं आहे का बघा हे ते झाड 15 अध्यामध्ये 54 नंबरच्या ओवीत आहे दुसरं बघा आपण आता 54 नंबरच्या ओवीत ते झाड आहे आणि त्या झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे माझ्या नंबर सगळं ओव्या घ्यायचे ती काय काळजी नंबर सगळं घरी गेले उचकून पाहिजे त्याच नंबर नाही का अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 यांना फल ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता त्याला फळही नाही आणि फुलही नाही ते झाड वाज आहे आणि त्या वाज झाडाचं नाव संसार आहे आणि तुम्ही आम्ही वाज झाडाला पाणी घातलं पुढे फळ येतात आज तुमचा माझा धन का काय चाललाय गाडी घे बंगला बाग इयर खंड मोटर बसव पाईपलाईन कर बायको सोन्यानं वाचव जरा संसार तो कोणी केला नाही चिमणीचं घर अजून गळलं नाही
काय पराक्रम संसार करणं काय त्यांना मोठं मोठं शाळेत बायको करणं बायको करणं पोरतो बायका करणं ते मोठं करणं नोकरी लावणं त्याचं लगीन करून द्यालं त्याची बायको बाबा तीन म्हणून नातू पाहणं नाट्य घेणं बरं ना नवीन काय शेमिका मराठी मराठी मिळेल तू शेमी नाही का तू मराठी मिळेल नाही का शेमी मला ऐकलं लक्ष दे नवीन ऐक तू चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट आहे तर थ्री रोज व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट नाही मराठी मिळेल मला संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाची समानुपाती असतो हा कोणाचा नेम आहे फुलाला भात किती पहिली ते दहावी फुलाला भात किती किती पोर पहिली ते दहावी पर्यंत त्या पोरं पोरी फुलाला भात किती चार मी सांगता तुम्ही सांगता सांगू का मी मराठी सांगा इंग्रजी मराठी सांगा निदरपुंज जलपुंज भूमंग जायंत इंग्लिश मध्ये सांगा कॅलिक्स करोला Androsium and Gynosium, they are the fourth part of flowers. Mahatmya hai, vaan dharala paani ghatar, khali kai jati teta nao ka hai? Mool, correct, khali kai jari? Mool, chaar kunt hai? Asta papa kushta bhaji, chaar kunt hai? Vaan, tela khali paani ghatar kai jati? Mulya, mula che prakar ki di? Mula che prakar nami wala, semi wala? How many types of roots? There are six two types of root. One is tap root and second is fiber root. In Marathi, swatmul and tantumay mul. Mulache prakar kiti? Don, mag vaan dharala paani ghatlo khali kai gelya? Mulya, tya mulicha naave adhya. Dhan munte, vaan muli munte adhya. Aaj sami loka kasha te. Adhya na te aapa hi sabte vipte zale gao vio zale mein to vatul dhale gao. काय नाही राहिलं दहावी सुद्धा पार्टीवर आहे गावात बहुतीक सुद्धा पार्टीवर आहे सप्ते सुद्धा पार्टीवर आहे या वर्षा मंडळीने गावांचा भोंग्या करून दिला खाली आणि ते चार महिने झाले सगळे एकत्र आहेत निवांत म्हणजे या कार्यक्रमाला तीनच खुर्च्या घेतल्या कोण राहिलंच नाही तीनच खुर्च्या वर्षीला चार तो गावांचं वाटोळं करून टाकले कोणती मुली वाटली गेलं बाबा कोणती मुली वाटली हसण्यावाली गोष्टी नाही होणार हे क्रिकेट निघेल तुमची माहिती बऱ्याच दिसाय का आठे आपलं काम थोडं वेगळं आहे हिंदुरी मणकर म्हणजे वाल्या पोळी सगळ्यांच्या शिव्या एकटा खातो असा माणूस नाही राहायला का त्यांना मला भरा लावला माझं आयुष्य गेलं शिव्या नाही 30 वर्ष तर वडेच झाले राजनाची मुली इतकी वाढली मला की थोडक्याच्या मुलीच्या हातात पुढ्याला धाकट्या भाऊ नाही हे बसलेल्या लोकांची चित्र आहे वर्णा भाऊ त्या पक्षाचं काम करतोय म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा त्याकडे जाऊ देत नाही अशी कीर्तन कशी लोक आहे सुतक न धरण्यापर्यंत गावाचं राजकारण केलंय सुतक न धरण्यापर्यंत इतके खाली गेलो आपण आपण फक्त कडे कपडे घालून इथं धरलेच्या मुलीचा साखर पुढे झाला तर तो भाऊ हे धरलेच्या मुलीचा साखर पुढे झाला तर तो भाऊ संध्याकाळी त्यांचा न रडला अरे मला पैसे घेण्याचं काहीच वाटलं नाही ना माझ्या भावाने माझ्याशी बोलायचं नव्हतं पण माझ्या वडद्यावर येऊन बसावं लागत होत हे बसलेले लोकांची चित्र आहे पुन्हा पुढे लावून दिल्या आणि खालच्यांनी रडल्याची ना हे धरून टाकले बुद्धीमुळे
त्या अज्ञान मुलीला चार खूप आले मुसलमान का पण आता खाली मी सांगू राहिलो आपण रावाचे आहे चार कोणते पाच त्याला मुली कोणती आहे आणि अज्ञान मुलीला चार कोंबे मी अज्ञान मुलीला चार कोंबे मी तू तुझ पाच सगळी लोक कोणी संपवली मी तू तुझ त्या बाबली पासून या बाबली पाच इकडे अख्खी तुम्ही शिरावली नाही ना मी लोकांना काय माहिती एखाद्या कोणी जर लग्न जमलं ना एक अर्ज दिलं म्हणत तू माझी नाही ना ब्रॅकेट पडलं कुणाची आणि तिथं ऑपरेशन झालं तिला तीन पोर झाले खबर झालं होत मी तू सासूजून सुनायचं भांडण झालं ना तुला काय भोगायचं भूक मला फक्त पुत्र मांजर होते मग तू ये नवी नवरी पाहिजे ना म्हणजे म्हणलं नवी नवरी यंदा लय नवरी आल्या यंदा भाद्रपदात नवऱ्या आल्या मी म्हणतो कोणत्याही महिने एवढ्या नवऱ्या एवढ्या पैशेरी माणसं ध्यानात ठेवा लग्न जमल्यावर फळ काढू नका पहाटी जमलं तांबड्या भरपूर टाका आपला तो मिळाला रविवारी पाहू शनिवारी नवरी गायब नवर देऊ मी शकालून बसलं नवरी नवी नवरी पाहिजे तुझे नवी नवरी इथून हिरव्या बांगड्या इथल्या प्रती चमकी इथं एक कलर नाही इथं खाचात एक कलर घालून एक कलर केसरा असा फुगा इसबट गालवत बोलणं एकदम सिस्टमॅटिक केव्हा 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 पण त्या गुरुजी होते काय ना या तुळशी केव्हा 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 आणि येईन त्याच्या पाया पडत येईन त्याच्या पाया पडत पाच पन्नास रुपये मिळा त्या पाया पडत आणि ती सासू म्हणती ती सासू म्हणती जाऊ मुंबई काही हो महाबाबाचं उशिरा झालं बरं का पण वस्तू लय मी तर हुशार डोळे मिटायला मोकळी झाले बाई मला आता असं वाटलं बघा देवाला सोडायला बघा देवाला घरा ना ऐकलं बाई वस्तू नाही खास नाही शेळ्यांचे बाकी बकऱ्यांचे बाकी पहिले आठवड्यात बघा पाहिले आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पंब्यातून तिथं जुगार जमलं तिला विचारायचं काय झालं काय सांगतील काय ऐकतील बरे ग बाई आहे ते बरे फार महाबाब्या घासाने सगळं किन्नी आणाय सगळं कपाशीत सगळं तुरीत सगळं याला झाला नाही आता तर आठवण नाही पकाश टाकतो किती
शब्द का आणि आले तुम्ही पेपर इकडे घ्या. सहा पाणी पेपर मध्ये तीन पानं बदलत आहे. आडवले, उडवले, गाठवले, फोकसले, लुटले, हल्ले, पळवले. पुरी इतके विंडो झालेले माझ्या वर्षात. तुम्ही पुरीचा अभ्यास करा माझ्या म्हणलं चांगलं मुलगी मला आहे. पुरीचा अभ्यास करा. पुरी चांगल्या पोरांवर प्रेम द्यायची गरीब नाही. तुम्ही अभ्यास करा. डॉक्टर, इंजिनियर, सीए, पीआय, एपीआय, तुला सोना अधिकारी अशा पोरांच्या पुरी झाली. पुरी नुसत्या पगार कोणाच्या पगार काळात असला विषय विषय काढल्या त्याच्या इकडे वाक्य मला बिला घेतला. आणि पोरग आपल्या करते ही युवाच्या मुली चुरी देईल, बाईकाही चुरी देईल, चुरी देईल, मोटरसायकल चुरी देईल. घेतला म्हणजे माझ्या डोळ्यात पाय फ्रॅक्चर कोणाच्या विरोधात? कोणाच्या
तुमचं म्हणणं आहे पोरीचं. आता पोरांना उत्तर द्या मला, तुम्हीच द्या उत्तर. पोरगा गाडीवर बसला, कोण बसलाय? पोरगा. गाडी दाबायला कोण आहे? पोरगा. मार्ग कोण बसली? पोरी. ती बसली का त्यानं बसत? बस. आता हे मी जर बोललो असतो ना, हा हे बस घाव लागला.
त्याच्यावर जर सुगीचा नाव मानला तर त्या जीवाला वेदना किती होत असतील आणि तुम्हाला असं माहित आहे का बसलेल्या माणसांना एखाद्या माणसानं गुन्हा केल्यानंतर त्या माणसाला पश्चाताप होत नाही असं माहित आहे ना तो मोबाईल काढून घेतलेलं शाळेत का पोरांना सांगत माझा बाबा देवाघरी गेला सगळी पोरं खेळतात ती पोरग
शाळेच्या पायरीवर बसत आणि पोर म्हणतात तू आज खेळत का नाही, हे खेळत का नाही? ते पोरग म्हणत अरे माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरी स्वयंपाक झाला नाहीला म्हणून मी खेळत नाही. ते शाळेची पोर त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला आहे तुझा बाबा, मेला आहे तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येतात आईला म्हणतात मेला बाबा काय खायची तिथं तिला माहिती नाही. तिला म्हणजे आत्मचर्या काय त्याला
आशा इच्छा आणि तिसरी तिसरी भावी वासना वधारे झाली
घेतला तर तुम्हाला आनंद होतो. तुमच्या मुलाला 15 वर्षाला पेट पेट मिळाला तर आनंद होतो. ज्ञान मैल मंडळ ज्ञानेश्वरीच्या बाळानं लिहिली ते बाळ इतकं कोवळं आहे कि त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाच्या बाळानं लिहिलेली ज्ञानेश्वरी 15 वर्षाच बाळ जगाची आई नाहीये, विश्वाची आई आहे. विश्वाची आई आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचताना तिची पादर सुद्धा जपूनच का, कारण ग्रंथ इतका कोवळा आहे. हे पाठ्य सांगून सगळ्यात तो अवघड ग्रंथ धोरण ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ. आता कीर्तनकारांना हरिपाठ घेत नाही काय मी बोललो तर ते म्हणजे काय जातं नेहमी कुठं घ्या नाही तर आता कीर्तन इतके बावळा झाले ना. पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवणार त्याच्या बोलायचं, पहिले 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्या बोलायचं, आणि पहिला राहिले दार करणार घेते का पाठी घेऊन भेटे कुणी दार करायचं तपशा. आणि इंदुरीकडनं दिलाय गोपा टाकून इंदुरीकडलं मी शिकतो माय नंतरची बाबा पुढे गेली तसं माय नंतर बाबा तयार झाले. एक कवल एक सण या कत्तर पर्यंत मी अजून वड्यालाच घेतलं घरी मला येऊन भर वही ना काही लांडगं नाव पडतंय माझं माल छापलाय त्याने सगळ्यांचं बाबा टाका इंदुरीकडले पैसे घेतो. आता मला 30 वर्ष झाले महाराज काय तो अंधा होता है इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं.
पुरी पडून गेल्यानंतर काले लावायच्या तुळीच्या मुखात असायचो रोप उपडताय उठतो आता क्या होताय तर चिंगा निवडताय क्या होताय तर कांद्याचं मुलीला औषध काय झाला नाही हरी पाक पाक केला पाहिजे तू बाळूदेव बाबा कसे होते माहिती का कशा होते हरी बाबा Hallelujah.